रत्नागिरीत वक्फबोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद. उद्घाटनाला भाजपसह सकल हिंदू समाजाकडून विरोध. वक्फबोर्डाच्या कार्यालयाबाहेर सकल हिंदू समाज निदर्शनं करणार. अमरावतीत वीज निर्मिती प्रकल्पातून केमिकल युक्त राखेची अतिरिक्त वाहतूक. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था. केमिकल युक्त राख हवेत मिसळल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका. राज्य सरकारकडून अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असे नामांतर. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नामांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात. मनपाच्या कार्यालयावर अहिल्यानगर महानगरपालिका असं नाव. राजापूर लांजा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. हिंगोली जिल्ह्यात संत्र्यांच्या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवर पिकांवरील रोगांचं संकट. महागड्या औषधाच्या फवारण्या देखील करून देखील शेतकरी अद्यापही तोट्यात. राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरू होणार. राज्याच्या दक्षिण भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी. एसळवळी पुनर्वसन घरासाठी 9 तारखेचा मुहूर्त ठरला. पुनर्वसनाचा प्रकल्प सिडको होऊन निर्धारित वेळेत पूर्ण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रकल्पाची पाहणी. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना. राज्यभरातील मराठा समाजाकडून चलो मुंबईचा नारा. मराठा क्रांती ठोक मोर्चाची आज राजव्यापी बैठक. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम नाशिक दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मार्गदर्शन करणार. शिवसेनेचा आज अमरावतीत मेळावा. खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे PF रोखले. अपुऱ्या निधीमुळे ग्रॅच्युइटी सुमारे 1,700 कोटी रुपये थकले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.